नमस्कार, मी रश्मी, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। दोन्ही शपथविधी आणि सत्ता नाट्यानंतर आता पहिल्यांदा पार्थ पवार अजित पवारांच्या व्यासपीठावर येणार आहेत। आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते प्रयत्न करत आहेत, त्यामुळे आज नक्की कोणत्या सभेला जायचं यावरून स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम होतो। मात्र पार्थ पवार यांनी सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि आता शहरातील बहुतांश नेते मंडळी अजित पवारांच्या समर्थनात मुंबईकडे रवाना झाले आहेत। पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो। या शहरातील सर्व तरुण फळीचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते हे अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे, तर जुन्या फळीतले विलास लांडे आणि योगेश बहल सारखे नेते मंडळी यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। विलास लांडे आणि योगेश बहल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गटाकडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। मैं विनायक दामोदर सावरकर, तात्याराव सावरकर, हिंदुहृदय सम्राट सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, और हाँ, मेरे आलोचकों के अनुसार देशद्रोही सावरकर। देशद्रोही और सावरकर, मैंने खुद के बारे में ज्यादा बात नहीं की, इसलिए मुझे लगने लगा है कि शायद मैं खुद को ही भूल रहा हूं। हम समझ नहीं पाते, लेकिन समय की गति बड़ी तीव्र होती है। बड़े बड़े साम्राज्य उसके सामने टिक नहीं पाते, इतिहास लुप्त हो जाता है। तो भला विनायक दामोदर सावरकर जैसे एक सामान्य व्यक्ति का इतिहास कहानी कौन याद रखेगा? पर कहानी किसी एक व्यक्ति विशेष की नहीं होती, उस व्यक्ति को बनाने वाले सामान्य असामान्य लोगों की होती है। जिस मिट्टी में उसने जन्म लिया, जहां पे वो पला बढ़ा, उस मिट्टी का इतिहास मतलब उसकी कहानी होती है। मेरी कहानी सुनाने से पहले मन में विचारों का तूफान उठा है। कैसे बताऊं अपने जीवन के बारे में, क्या बताऊं और क्या ना बताऊं?